नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सिमिलॅरिटी। सिमिलॅरिटी चॅप्टर मधील आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहे। त्यामध्ये काही क्वेश्चन आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, आता काही क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। जर तुम्हाला मागल्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। चला तर मग सुरू करूया। एक्झाम्पल नंबर 4 आणि 5 मी तुमच्या समोर लिहून घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहूया। एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपणाला एक ट्रायंगल दिलाय एबीसी आणि त्यामध्ये पी क्यू एक लाईन दिलेली आहे आणि त्या लाईनमुळे हा पी एक अँगल आणि बी एक अँगल हे दोन्ही अँगल सेम आहेत, म्हणजेच काही 60 डिग्री असेल त्यांनी दिलेलं आहे गिव्हनमध्ये। आणि आपणाला त्यांनी ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, म्हणजेच काय याचे रेशो इज इक्वल टू याचे रेशो आपल्याला दाखवायचेत। म्हणजेच आपल्याला इथं काय करावं लागेल सुरुवातीला, तर बघा त्या दोन लाईन पॅरल आहेत असं त्यांनी काही दिलेलं नाही, मग हे दोन लाईन पॅरल आहेत हे दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल। मग सुरुवातीला आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण सोल्युशनमध्ये लिहून घेऊया। मग सोल्युशनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर बघा ए पी क्यू हा एक अँगल, अँगल ए पी क्यू हा एक 60 डिग्री आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ए बी सी हा एक अँगल 60 डिग्री दिलेला आहे, म्हणून आपण तो काय केला इथं लिहून घेतलेला आहे। आता हे दोन्ही कशामध्ये दिलेले आहेत, तर आपल्याला गिवनमध्ये त्यांनी दिलेले आहेत ऑलरेडी। आता याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे काय, तर हे जो दोन 60 डिग्री असतील तर हे एकमेकाचे कसे असतील, कॉन्ग्रंट असतील, म्हणून आपण इथं लिहून घेऊ शकतो आहे अँगल ए पी क्यू कॉन्ग्रंट अँगल ए बी सी। आणि हे काय असेल आपल्याला गिवनवरून मिळालेलं असेल, म्हणून आपण याला रिझन गिवन असं देऊ शकतो। आता जर बघा हे दोन अँगल कॉन्ग्रंट अँगल असतील, ओके, हे कशावरून आले आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणून आपण 9th मध्ये शिकवलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, ओके। आता यामध्ये बघा ही जर पी क्यू लाईन बी सी ला जर पॅरल असेल तरच आपल्याला हे दोन काय मिळतील अँगल कॉन्ग्रंट मिळतील, म्हणजेच काय करस्पॉन्डिंग अँगल मिळतील, ओके। मग आपण डायरेक्टली इथं लिहू शकतो काय पी क्यू जे आहे ती सेगमेंट बी सी ला कसे पॅरलल आहे, म्हणजेच आपण इथं लिहू शकतो सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट बी सी। आणि ह्याला आपण रिझन काय लिहू शकतो, तर हे दोन अँगल एकमेकाचे कसले अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणून आपण इथं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पॅरलल लाईन्स, ओके, असं आपण इथं लिहून घेऊ। आणि हे जर पॅरलल असेल, बघा आता हे जर पी क्यू बी सी ला जर पॅरलल असेल तर आपणाला हे सुद्धा लिहिता येईल की इन ट्रायंगल ए बी सी मध्ये साईड जी बी सी आहे ती पॅरलल पी क्यू ला आहे, म्हणजेच आपण काय लिहू शकतो इन ट्रायंगल ए बी सी, म्हणजेच ए बी सी या ट्रायंगल मध्ये साईड बी सी पॅरलल लाईन पी क्यू। जर ह्या दोन लाईन्स पॅरल असतील, बघा आता हे जर दोन लाईन्स पॅरल असेल आपण इथं बीपीटीचा यूज करू शकतो आणि हे कशावरून आपल्याला मिळालेल, तर फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट नाव देऊ, फ्रॉम इक्वेशन फर्स्टवरून मिळालं। आता ह्या जर दोन लाईन पॅरल असतील, म्हणजेच काय साईड बी सी पी क्यूला जर पॅरल असेल तर आपल्याला हे रेशो बेसिक प्रोपोर्शनल थेरमवरून घेता येतात, म्हणजेच आपण डायरेक्टली ते लिहू शकतो ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी। आणि हे आपल्याला कशावरून मिळाले, तर बेसिक प्रोपोर्शनिटी थेरमवरून मिळाले। अशा पद्धतीने आपण हे काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो। आता एक्झाम्पल नंबर आपण 5 कडे येऊ। एक्झाम्पल नंबर 5 मध्ये बघा आपल्याला ए पी पी डी तसंच क्यू सीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याला बी क्यू हे फाईंड करायला सांगितलेलं आहे आणि गिवनमध्ये त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की या ज्या 3 लाईन आहेत म्हणजेच ए बी पी क्यू आणि डी सी ह्या तिन्ही कशा आहेत एकमेकीला पॅरल आहेत। जर आपल्याला गिवनमध्ये ते दिलेलं असेल तर आपण सोल्युशनमध्ये सुद्धा ते काय करू शकतो, लिहून घेऊ शकतो। मग सोल्युशनमध्ये आपल्याला काय मिळेल, लाईन ए बी पॅरलल लाईन पी क्यू पॅरलल लाईन डी सी। आणि हे आपल्याला गिवनमध्ये ऑलरेडी काय केलेलं आहे, तर त्यांनी दिलेलं आहे। आता हे जर गिवन असेल तर आपल्याला ह्याच्यावर काय करता येईल, तर प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सलचा यूज करता येईल, म्हणजेच आपल्याला जर ते यूज केलं आपण ते, तर काय आपल्याला मिळतील, तर रेशो मिळतील। मग ते रेशो कसते असतील, ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी असे रेशो असतील आणि ते आपण कशावरून घेतलेत, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, ओके,
थ्री पैरल लाइन्स। आता यामध्ये आपण काय करू शकतो तर वैल्यू पुट करू शकतो। एपी ची वैल्यू आहे आपली 15 म्हणजे आपण इथं 15 अपॉन ला पीडी म्हणजे किती 12 इज इक्वल टू बी क्यू। आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं म्हणजे बी क्यू आहे असा क्यू से आपल्याला 40 दिलाय। ओके 14 दिल्यानंतर आपण काय करू शकतो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन पुढे काय येईल बी क्यू इंटू 12 इज इक्वल टू 15 इंटू 14 म्हणजे आपल्याला पुढे मिळेल बी क्यू इज इक्वल टू 15 इंटू 14 अपॉन 12। आता बघा इथं 12 आणि 14 डिवाइड करता येतं तर इथं 12 आणि 14 डिवायडेशन किती न होईल 2 न 26 जा 12 27 जा 14 आणि आपल्याला पुढे मिळेल 15 इंटू 7 अपॉन 6। आता या 6 ला सुद्धा आपल्याला डिवायडेशन करता येईल 3 2 जा 6 3 5 जा 15 आणि हेच पुढे आपल्याला मिळेल 5 × 7/2 म्हणजेच आपण पुढे घेऊ शकतो तो 5 × 7 = 35/2 म्हणजेच ह्याला जर डिवायडेशन केलं तर 70.5 मिळेल म्हणजेच आपल्याला बी क्यू ची व्हॅल्यू फायनली मिळेल 70.5। ओके अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो। जर तुम्ही स्क्रीनशॉट घेणार असाल तर घेऊ शकता। मी तुमच्यासमोर क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 फिगर काढून घेतलेले आहे। आता क्वेश्चन नंबर 6 सुरुवातीला पाहूया। आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा एक ट्रायंगल दिलेला आहे एम एन पी नावाचा आणि त्याच्यामध्ये बघा ट्रायंगलच्या ज्या साईड आहेत त्याचे आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत आणि आपल्याला क्यूपी फाइंड करायला सांगितले। आता यामध्ये बघा सुरुवातीला फाइंड करताना एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की हा ट्रायंगल जो आहे त्यामध्ये एक बायसेक्टर सुद्धा आहे एन क्यू नावाचा बायसेक्टर। आता बायसेक्टर कसा ओळखायचा तर एन या अँगलचं दोन इक्वली भाग तयार झालेले आहेत म्हणून हा एन क्यू काय असेल तर बायसेक्टर असेल हे लक्षात ठेवायचं। आता बघा एम एन पी या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय करायचं क्यूपी हा फाइंड करायचा। आता क्यूपी फाइंड करण्यासाठी यामध्ये आपल्याला अँगल ऑफ बायसेक्टर थेरमचा यूज करावा लागेल आणि त्या पद्धतीने रेशो घ्यावे लागतील। आता जर रेशो घ्यायचे झाले तर आपल्याला काय करावं लागेल तर सोल्युशन लिहून घ्यावं लागेल आणि सोल्युशनमध्ये आपल्याला लिहावं लागेल सोल्युशनमध्ये सुरुवातीला लिहावं लागेल की जो ट्रायंगल आहे तो आता इन ट्रायंगल कोणता आहे एम एन पी। आता या ट्रायंगलमध्ये आपण रेशो घेणार आहे। आता रेशो कसे घेणार आहे तर एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी अशा पद्धतीने आपण बायसेक्टर आहे म्हणून रेशो घेऊ शकतो। म्हणून डायरेक्ट आपण काय करूया रेशो घेऊया एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी। ओके आणि यामध्येच काय करायचं आपल्याला क्यूपी फाइंड करायचं। आता हा जो आलेला आहे तो रेशो कशावरून आलेला आहे तर अँगल ऑफ बायसेक्टर थेरम वरून आलेले आहेत अँगल ऑफ बायसेक्टर थेरम वरून आलेले आहे म्हणून आपण त्याला रिझन सुद्धा लिहून घेतलेला आहे। आता इथून पुढे बघा एम एन आणि एन पी ची व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो। म्हणजे एम एन ची व्हॅल्यू किती 25 आणि एन पी ची व्हॅल्यू 40 म्हणजेच 25/40 इज इक्वल टू एम क्यू आपल्याला माहित आहे त्यांनी 14 दिलेलं आहे आणि क्यू पी फाइंड करायचं। याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मग काय होईल क्यू पी इंटू 25 इज इक्वल टू 14 × 40। ओके याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे। आता इथून पुढं आपल्याला पुढली स्टेप काय मिळेल क्यूपी इज इक्वल टू 14 × 40/25। आता बघा या 25 आणि 40 फायनल डिवायडेशन करता येईल म्हणजेच काय येईल 5 × 5 = 25 5 × 8 = 14 म्हणजेच आपल्याला मिळेल 14 × 8/5। ओके हा आपल्याला मिळाला क्यूपी। आता इथून पुढे काय होईल तर इकडे बघा क्यूपी आपल्याला जो मिळणार आहे तो कसा मिळेल बघा 14 × 112/5। ओके आता याचं डिवायडेशन जर आपण केलं तर आपल्याला 5 जर डिवायडेशन केलं तर आपल्याला पुढे मिळेल बघा 5 × 2 = 10 नंतर सुद्धा 5 × 2 = 10 आणि 5 × 4 = 20 अशा पद्धतीने आपल्याला क्यूपीची व्हॅल्यू मिळेल आणि तीच आपल्याला इथं ठेवता येईल। हे झालंय क्वेश्चन नंबर 6। आता आपण क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊ। क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा दोन एक लाईन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ए बी सी डी आणि ई एफ ह्या पॅरल आहेत असं त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे। आता क्वेश्चन मध्ये त्यांनी ए बी लाईन सी डी लाईन ई एफ लाईन जर पॅरल असतील तर आपल्याला काय करायचं ह्या एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग सुरुवातीला आपण काय करायला लागेल आपल्याला तर रेशो घ्यावा लागेल। आता यामध्ये प्रॉपर्टीचा कोणता यूज होईल त्यावेळेस आपल्याला रेशो मिळतील
तर थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल, म्हणजे ए बी लाईन, सी डी लाईन, ई एफ लाईन, ह्या कशा असतील? थ्री पॅरलल लाईन्स असतील. आणि ही जी वरची आहे आणि या साईडची जी आहे खालची, त्या दोन काय असतील? तर ट्रान्सवर्सल असतील. म्हणून आपण इथं डायरेक्ट सोल्युशन मध्ये आपण असं सुद्धा लिहू शकतोय, लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी पॅरलल लाईन ई एफ. आणि त्यांनी हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे, म्हणून आपण लास्टला रिझन त्याचं गिवन लिहू शकतो. आता यामध्ये जर थ्री लाईन पॅरलल असतील तर प्रॉपर्टी ऑफ थ्री लाईन अँड ट्रान्सवर्सलचा यूज करू शकतो आणि आपण रेशो घेऊ शकतो. मग रेशो काय येतील? बी डी अपॉन डी एफ इज इक्वल टू ए सी अपॉन सी, ए सी अपॉन सी असं रेशो येतील. आणि आपल्याला कशावरून मिळाले? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, ओके, अँड देअर ट्रान्सवर्सल. हे तुम्ही फुल वाक्यामध्ये लिहू शकता. आता याच्यानंतर आपण यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा, बी डी आपणाला त्यांनी 8 दिलेलं आहे, डी एफ हा 4 दिलेला आहे, त्याच्यानंतर ए सीची व्हॅल्यू 12 दिलेली आहे आणि सीईची व्हॅल्यू आपणाला एक्स फाइंड करायला सांगितले. ह्याच्यानंतर पुढे आपल्याला काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्स इंटू 8 इज इक्वल टू 12 इंटू 4. आता इथं पुढे होईल 12 इंटू 4 अपॉन 8, म्हणजेच इकडे कोण राहील? फक्त एक्स राहील. आणि इथं डिवायडेशन होईल, 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 6 12, आणि आपणाला एक्स इज इक्वल टू 6 मिळेल. अशा पद्धतीने आपणाला एक्सची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करता येतील. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेणार असाल तर घेऊ शकता.